एकतर इतके दिवसांनी पिक्चरला नाही काय नाही काढत पिक्चरला जायचं बस का कोणाला बघ बर जोरात यायची कोणाला गं पिक्चरचं कॅन्सलच होतोय वाटतं कोणाला तुम्हीच बघा जाऊ आणि ही कृष्ण आणि सुदामाची भेट ना लवकर संपवायची काय अचानक आलं विकास काय बस काय बोलत घेऊन आलास काय येतात मोकळ्या हाताने कसं जायचं म्हणून तुझ्या वहिनीने तांदूळ दिल्यात तस बी रीती हाती जाणं शेतकऱ्याची रीत नाही पाणी आण ग आम्ही पण बाहेरच निघालेलो आहो पण तुम्ही आलात नेमके असू दे घ्या पाणी घ्या अरे म्हणजे कसं आहे की एका ठिकाणी पाहुण्यांनी बोलावलं होतं आमच्या दोघांना कार्यक्रमाला निघताच तू आलास बोल की काय म्हणते आता तुला वेळच नाही तर मुद्द्याचं बोलतो तुला मी फोन केला होता ना गीताला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी पैसे पाहिजेत नाव काढले बघ पोरीनं हाय धाकटीच पण माझ्यासाठी लय मोठी रानात जाऊन राबून अभ्यास केलाय तिने तू बी असाच मेहनतीने पुढे आलास की किती पाहिजेत 50,000 नळे एवढ 25 जोडणी केली मी 50,000 रुपये पाहिजे विकास थोडं सेव्हिंग ठेवायचं साईन वेळी कामाला येत 5 ऊसाची लागण केली आहे मागच्या टायमाला 1.5 टोमॅटो भेंडी लावली आहे तसे तिच्यासाठी पैसे राखून ठेवलं होतं मी पण लिस्ट निघायला वेळ लागला कोरोनामुळे आता सगळ्यांचीच परवड चालू होती हो भाऊजी पण शेतीचे जेव पैसे मिळतात का दवा आता तुम्हीच बघा एवढा लांब आलाय पण 1,500 पोत चांगलंय ना फक्त हे बघ मी तुला दिन पैसे पण मी व्यवहाराचा पक्का आहे अरे जगू टोमॅटो भेंडीचा लॉट गेला की मी देतो की तुला पैसे आता सगळी ऊसाचं बिल येणारच आहे की येणार मी नक्की तुला पैसे हे बघ आओ हे बघ शेती जर पैसा येत असता तर तू आज आमच्या इथं मागायला असतास का आणि टोमॅटो भेंडीवर काय पैसे मिळतात तवा म्हणजे आता आमच्याकडे पण 50-100 रुपयात कॅरेट मिळतंयच की आता तुम्ही सांगा शेतीच्या जीवावर एवढे 50,000 रुपये कसं देणार तुम्ही हे बघ माझी पण शेती होती 5 करारण देऊन टाकली अरे शेतीत काय हा कागदोपत्र केलेलं कधी चांगलं हा कागदोपत्रीच करू मी आले म्हणजे तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून सांगतो आणि मी तुला पैसे देणार या ना त्या कारणानं तुला पैसे माघार द्यायला नाही जमलं तर आपली भांडणं होणार मी तुला शिव्या घालणार आपलं रिलेशन खराब होणार सगळ्यात महत्वाचं काय माहितीये माझा पैसा धोक्यात आहे रे थांब माझ्या पैशाला धोका नको अरे मी माझ्या सख्या भावाची जमीन 6 घाणकत केली लई मेहनत वारे करत होता पण म्हटलं नको रिस्क नको अरे जगू मोठ्या आशेने तुझ्याकडे आलेलो राहू तू जर आधीच नाही म्हणाला असतास तर मी दुसरीकडे तजवीज केली असती पैसे मी काय म्हणते कागदोपत्री असावं हे बघ मी तुला पैसे द्यायला तयार आहे फक्त तू का नाही एक तुकडा घाण ठेव आपण कागदोपत्री करूया नाही तू पैसे देशीलच की तू पैसे माघारी दिले की लगेच तुकडा माघारी देतो मी हा अरे जगू तुम्ही काहीच्या काय बोलू लागलाय राव हात उसण्या पैशासाठी हात पुढे केला ते नडलेला शेतकरी समजून तुम्ही स्टॅम्प धावताय 50,000 शेती घाण ठेवायला होताय असो हा पण दिवस बघितला तुमच्याकडे मदत मागायला आले ना पण आता येतो जगू राम राम अरे अरे विकास लगेच कुठे चाललाय अंधारपणा आलाय आजचे दिवस राहा आणि बघ भावनेच्या भरात असा काही निर्णय घेऊ नको कि ज्याने तुझ्या बहिणीचं शिक्षणाचं वाटोळ होईल भावनेच्या भरात कमजोर माणसं वाहून जातात
राहिला विषय बहिणीच्या शिक्षणाचा तर तिचं ऍडमिशन होईलच, पण आज रात्री जर इथं थांबलो तर वाड वडिलांनी वाढवलेली जमीन एक रात्रीत घालवून बसीन. निघतो. विकास बघितलं एवढा राग होता तर यायचं कशाला मग? उघडे हाऊ पिक्चर हो आणि कडचं. अहो तुमचं कानावर एक गोष्ट घालीन म्हणते पण माझी जीप काही रेटनच का बोल की. अहो ते जगू भाऊजी आलेत गावाकडं, आठवडा झाला आता, जरा गाठ भेट घ्या की मित्राची. मित्र हे तू बोलतीयस? 50,000 मित्रानं जमीन नावावर करून घेतली असती आणि वहिनी पण काय म्हणलेली माहिती आहे ना, 500,000 पोतं आणलंय म्हणून. अहो जगाची रीतच आहे ती, सगळ्या शेतकऱ्याला सेवार शिकवतात बघा. बर तुम्ही तरी केली का लगेच नावावर? नाही ना, मग जिथल्या तिथं गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तुझ्या ह्या शब्दाने तिचं वागणं इसरायला होत. तू जर डाग घाण ठेवला नसता तर गीताच ऍडमिशन झालं असत. तेव्हा आपली वेळ वाईट होती. आणि हे बघा शेतकऱ्यांना नुसतं कष्टकरी होऊन नाही चालणार, आता नेटकं व्हायला पाहिजे. किती जरी झालं तरी लहानपणापासूनचे दोस्त आहेत तुमचे, आज त्यांच्यावर वाईट वेळ आली. त्यांच्या हाताखालच्या माणसाने काहीतरी घोटाळा करून ठेवला, सगळा आरोप यांच्यावर आलाय. नोकरी पाहिजे ती नोकरी गेलीच, आणि आता बँकेचे हप्ते फेडले नाहीत म्हणून सातारच्या घरचा लिलाव करणार आहेत. आलंय का नाव माझ्या पण? परवा शंकर भेटला होता, पैशाची काय सोय होती का नाही ते बघायला वनवन फिरत होता. अहो हाच तो शंकर जगून पैशासाठी त्याचं वावर गहाणखत करून घेतलं होतं, आणि आज हाच शंकर जगूसाठी 5,00,000 गोळा कराय वनवन हेडतोय. बघा सख्या भावानं पण झालेला अपमान केलेला की नाही, मग तुम्ही बी त्यांचे लहानपणापासूनचे दोस्त आहे. हा आता लग्नानंतर बदलले असतात भाऊजी, पण आपण बदलून कसं चालेल? आज त्यांचा संसार उघड्यावर पडलाय, काय बी करा ह्या बारीला त्यांना मदत करा. काय बी झालं तरी पैसे पुढे शेती चिकली पाहिजे, काय पण करा. जगन जगू वहिनी राहाय का कोण घरात? भाऊजी तुम्ही या की घरात? आवो भाऊजी आलेत या बस मी पाणी आणते. विकास ये ना बस. रजगन एखादा फोन तरी करायचाच गड आहे, परवा शंकर भेटलेला, सकाळी ही पण म्हणाली तू गावाकडे आलायस म्हणून. कस सांगणार का तुझा अपमान केला नाही ना ती बोलून. नियतीने माझी जागा दाखवून दिली बघ, तुझी एवढी हिंमत नाही रे माझ्या. मला माफ कर. जगू येणार काय तू? अशी माफी बिपी मागायची नसती, अरे असं एकटं राहून कसं चालेल? जरा बाहेर नाही बरं वाटेल. पैसा आज ना उद्या कधीही उभा राहील, पण माणूस माणूस आधी उभा राहिला पाहिजे. पण कस करणार कस रक्कम लेर मी कुणाकडनं कशी कुठनं उभी करणार मी? मला हे बघ 5,00,000 एवढं पैसा. टोमॅटो आणि भेंडी न्यायला व्यापारी वावरातच आला होता, उसाची पट्टी पण आली परवा. अरे पण मी पैसे माघारी असं वेळ लागू दे, तेव्हा होईल तेव्हा दे.
पण कराराने दिलेली जमीन सोडून पहिली करायला घ्या. माझा बाप म्हणायचा, विकास जमीन वाढवता नाही आली तरी चालेल पण टिकव. अरे गाड्या शेवटी वावर आहे तर पावर आहे काय. येतो.